याचा पुढचा चेंडू ओवर द विकेट ना, इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न नवनाथ याचा, खूपच चांगला फटका आहे परंतु डीप वर चेंडूला थांबवण्यात आलं. चांगलं क्षेत्ररक्षण कमिटमेंट पूर्ण करताना लांबचा अंतर कापत क्षेत्ररक्षक त्या दिशेने पोहोचतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साईनाथ आलाय तिसऱ्या क्रमांकावर आणि साईनाथसाठी पारितोषिक आहे विजय पाटील यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ आहेत. हवेत खेळलाय आणि मिड विकेट वरदार्जता झेल फिनिश केला जातोय. नवनाथ याच्या खेळीचा अंत होतोय. अजून एक धक्का जगन स्पोर्ट्स सीताडे संघाला. मैदानाच्या आत मैदानावर जे घडतंय ते पाहून असं वाटतंय की जो डिसिजन घेतलाय तो निश्चितपणे थोडासा नक्कीच अयोग्य ठरताना दिसतोय जगन स्पोर्ट्स सीताडे संघाचा. दरम्यान 6 या धावसंख्येवर दुसरा गडी गारत होतोय. तसेच वंडार तिसकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल साईनाथ या खेळाडूसाठी षटकारासाठी हे पारितोषिक आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय या हुकूमचा एक्का जगन स्पोर्ट्स सीताडे संघाचा दैवत ज्याने लागोपाठ 2 सामनावीराचे पुरस्कार पटकावलेले आहेत आणि या क्षणी या स्थितीला मात्र दैवत याच्या फलंदाजीची खूपच आवश्यकता सीताडे संघाला. नरेश खूपच चांगली गोलंदाजी करतोय. हो हो डिफेन्स करण्याचा प्रयत्न लाजवाब चेंडू अगदी फलंदाजाला अचंबित केलं. सरप्राईज डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तशा प्रकारचा चेंडू होता. संघाची धावसंख्या धावफळकावर स्थिर आहे. पहिलं षटक मार्गस्थ सामना प्रतीक 3 षटकांचा पॉवर प्लेचं षटक आपण अनुभवतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामागे जबरदस्त लाजवाब मॅग्निफिसेंट मास्टर माइंड गोलंदाजी होतीये ती म्हणजेच नरेश याची. हो चांगला चेंडू आहे इथे मात्र परंतु दिशा थोडीशी चुकीची. व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. दोन्ही हात समांतर धाव येते अवांतर. संघाची धावसंख्या पुढे सरकते 1-7 धावा. समोरचन कक्ष मुख्य व्यासपीठ थोडस अक्रॉस आहे त्यामुळे मात्र चेंडू कुठल्या दिशेने वळत आहेत हा अंदाज वर्तवणं थोडस कठीण आहे परंतु आमचे पंच अगदी डोळ्यात तेल घालून मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना अगदी अॅक्युरेट पंचगिरी. हो सुंदर फटका आहे परंतु डीप वर क्षेत्ररक्षक बाउन्सवर चेंडूला फील केलाय. प्लेसमेंट योग्य नव्हतं. टेम्परामेंट खूपच चांगलं होतं. टायमिंग चांगलं होतं परंतु नक्कीच गॅप शोधता आलं नाही दैवत्याला. दरम्यान षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येते. 8 धावा धाव फळकावर चांगली गोलंदाजी नरेश याची. यानंतर आपण जय बोलनाथ सरवली पाडा आणि जय हिंद देवरुंग बिग मॅच वॉर ऑफ द टायटन पाहणार आहोत. दोन्ही संघांचे खेळाडूंचा विचार केला तर निश्चितपणे स्टार खेळाडू आहेत. तर एकूण एक चित्तथरक रंगतदार लढत आपल्याला यानंतर सुद्धा पाहायला मिळेल परंतु मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या सामन्यावर सर्वच प्रेक्षकांच्या नजरा असतील कारण साई एकविरा पीसी संघ काही यंग खेळाडू या संघामध्ये आहेत. तर अनुभव सुद्धा थोडासा कमी आहे या संघाकडे परंतु जगन स्पोर्ट्स सीताडे संघासारख्या एक बळवंत संघाला मात्र सुरुवातीपासूनच त्यांनी बॅकफुटवर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि एक क्रिकेट ग्राउंड यासाठी खास करून ओळखलं जातंय. लांबून लांबून अंतर कापत प्रेक्षक या क्रिकेट ग्राउंडवर होत असलेल्या स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. साईनाथ पाटीलसाठी पारितोषिक आहे मिस्टर सन्माननीय वंडार पाटील वंडार तिसकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी आणि विजय पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र दैवतसाठी हा चेंडू होता. चेंडूला कट केलाय अगदी रेषेपासून चेंडूला कापला गेला. कट शॉट चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं क्षेत्रामध्ये. दरम्यान 1 धाव इथे मात्र
यावेळेस मात्र सैमत साठी हा चेंडू होता, चेंडूला कट केलाय, अगदी रेषेपासून चेंडूला कापला गेला, पण शॉट चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. अटॅक सुद्धा नक्कीच इताडे संघाकडे चांगला आहे, परंतु फलंदाजी खास करून ना इताडे संघाची ताकद आहे. बॉलिंग मार्कवर नितीश याला आपण पाहतोय, वेगवान गतीचा हा गोलंदाज. आडव्या बॅटनं सुरेख फटका अगदी व्यासपीठाला, सलामी ठोकणारा एक तंदणीत खणखणी षटकार. यासाठी पारितोषिक नक्कीच क्रिकेट रसिक आणि प्रेमाचा वर्षाव करत असतात. तर या षटकारावर 1500 रुपये लागू झालेले आहेत. तर वंडार तिसकर यांकडून 500 रुपये आणि विजय पाटील यांकडून 1000 रुपये. येऊ द्या ताबडतोब. यावेळेस मात्र खाली राहतोय चेंडू, सबमरीन चेंडू ज्याला संबोधला जातो. चेंजअप पेस पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेट चा जर विचार केला तर कमबॅक खूप लवकर करताना आपण खेळाडूंना पाहतो, गोलंदाज असो किंवा फलंदाज. साईनाथ याने नक्कीच षटकाराने आपली ओळख दाखवली, अपने कर्म से ही अपनी पहचान होती है, वरना एक ही नाम के हजारों इंसान होते. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू राखण्याचा प्रयत्न, अपील केली जाते पायचीस साठी. लेग बिफोर विकेट, इथे मात्र दाद मागताना गोलंदाज नितेश. दरम्यान चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, एक धाव इथे येईल लेग बायच्या रूपाने. संघाची धाव संख्या पुढे सरकते 2 गडी बाद 16 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अजून 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला साईनाथ पाटील असेल. साईनाथ साठी जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर ऑन साइड कडे 4 क्षेत्ररक्षक आहेत, बाउंड्री रायडर्स म्हणून आणि डीप कव्हर पॉइंट. यावेळेस मात्र चेंडू काही नीटसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला, परंतु झपाट्याने मात्र त्याला चेंडू उचलता आला नाही. 2 धावा येथे मात्र वेगवान गतीने पूर्ण केल्या गेल्या, चांगला संवाद पहा मिळाला, अगदी चित्त्याचे पाय जणू काही लाभलेत खेळाडूंना. अशा पद्धतीने 2 धावा येथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत, चांगलं कॉर्डिनेशन पहा मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. संघाची धाव संख्या पुढे सरकते 18 धावा, 18 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट, जोडी खूपच महत्वाची आहे. ब्रेक थ्रू इथे मात्र पीसी संघासाठी महत्वाचा असेल. साईनाथ पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला ऍट मोर द विकेट न. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील आहे आणि अगदी कात्रीत पकडलं गेलं. यष्टनच्या समोर आढळतोय खेळाडू साईनाथ पाटील, खेळाडू पाहतो. या षटकामागे एकूण 10 धावा खर्च केल्या गोलंदाज नितेश यानं. तर धावसंख्येचा आलेख थोडासा वाढताना दिसतोय. एकूण धावसंख्या धावफळकावर 18 धावा, पायची चरपाणी खेळाडू पास झालेला आहे. आणि नक्कीच या स्पर्धेतील पहिला लेग बिफोर विकेट इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज नितेश याच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा वर्सेस जय हिंद देवरुंग. नक्कीच 2 धारदार तलवारी एकमेकांवर आदळताना दिसतील आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये येतोय अक्षय. चला टीम मीटिंग करू नका, विनंती असेल वेळ जास्त खर्च करू नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. फास्ट जरा क्षेत्ररक्षण सजवा, विनंती असेल. इथे मात्र 2 षटकं खूपच चांगली हाताळलेली आहेत. आणि हे पाहिल्यानंतर मात्र कॅप्टन आणि काय खेळाडू चर्चा करताना की शेवटचं षटक जर चांगलं हाताळलं तर मात्र जगन स्पोर्ट्स इताडे संघाला आपण नक्कीच पराभवाची धूळ चारू शकतो. अशा प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण क्रिकेटचा खेळ हा नक्कीच कुस्ती आणि कबड्डी खेळाप्रमाणे आहे, ज्यामध्ये डावपेच आखले जातात. एकमेकांवर कुरबुडी करण्याचा प्रयत्न नक्कीच खेळाडू करत असतात. मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज पाहायला मिळते. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु समोर खेळाडू आहे ग्रेट ऑलराउंडर ऑफ इताडे टीम दैवत वळेकर, एक स्टार खेळाडू आहे. इताडे गावाचा नक्कीच गौरव मैदानाच्या आतमध्ये दैवत याच्या रूपाने. गोलंदाज भावेश याच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचं षटक ज्याला हाणामारीचं षटक, स्लॉग षटक म्हणून सुद्धा संबोधलं जातं. सुंदर अशी क्रीडानगरी, प्रेक्षकांनी गच्च अगदी भरलेलं क्रिकेट ग्राउंड.
पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, जास्त उंची गाठले चेंडू ने, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचतोय, चेंडू हातातून निसटतोय आणि सीमा रेषा पलीकडे जातोय, चुकीला माफी नाही. इथे मात्र चौकार येतोय म्हणजे जगत स्पोर्ट्सचा. इथे मात्र जखमेवर मीठ लावल्यासारखं पहा मिळते, कारण झेंड सुद्धा सुटतोय आणि चौकार सुद्धा येतोय. करेला ऊपर से नीम चढा, कारण आणि वरून लिंबाचा रस, अशा प्रकारचं दृश्य नक्कीच या क्षेत्ररक्षकाला सगळेच खेळाडू कोसत असतील, कारण क्षेत्ररक्षक होता त्या दिशेनं नितेश. पूर्व अनुमान चुकीचा राहिला. दरम्यान चौकार येतोय आणि दैवत सारखा एक डेंजरस खेळाडूला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. आयुष्यमान भव असा आशीर्वाद. यानंतर मात्र पाहूया दैवत किती आक्रमक होतोय. हो, इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न. थोडासा वेगवान गतीचा चेंडू होता, अगदी नाका जवळ न जाणारा चेंडू. सन्माननीय हरिभक्त पाऱ्यांना, मधुकरजी पाटील साहेबांचं इथे अशुभ आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत. गती इथे मात्र वाढवण्याचा प्रयत्न, आणि जेव्हा जेव्हा गोलंदाज गती वाढवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र अशा चुका होत असतात, दिशेवरून नियंत्रण गमावलं जातं. इथे मात्र लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू, वाईडचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फडकावर 23 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट न फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये, चांगला झेल फिनिश केला जातोय. दैवत याच्या खेळीचा अंत होतोय. खेळाडू बाद नक्कीच हरिभक्त पारायण, मधुकर महाराज पाटील लांबणे यांचं दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवताना आणि सकाळपासूनच मान्यवरांची मांदी आलेली आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. हे प्रेम नक्कीच आमच्या महेंद्र दादांवर, या सर्व आयोजकांवर, या नक्कीच खेळावर पाहायला मिळते, कारण छोट्याशा विनंतीला मान देऊन प्रत्येक मान्यवर नक्कीच अगदी वेळात वेळ काढून या क्रीडानगरीमध्ये येताना दिसतो. अक्षय स्ट्रायकर इनला आहे, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पिंट्या येतोय. नॉन स्ट्राईक इनला चांगली गोलंदाजी, भावेश याच्या माध्यमातून दैवत सारखा खंदा खेळाडू इथे मात्र तंबूत परतलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तेज तणार होता, गती सुद्धा आहे. आखूड टप्प्याचे चेंडू जनवर नक्कीच वाट पाहून वाट लावली जाते फलंदाजच्या माध्यमातून, परंतु कौतुक करेन मी भावेश याचं, कारण चेंडू मध्ये नक्कीच वेग सुद्धा त्याच्या पाहायला मिळतोय. आणि राऊंड द विकेट न गोलंदाजी करणं तितकंच सोपं नसतं. फलंदाजाच्या अगदी झोन मध्ये चेंडू जात असतो आणि फलंदाज नक्कीच त्या चेंडूवर मोठे फटके सुद्धा खेळत असतो. इथे मात्र लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू, अवांतर धावेवर मात्र अंकुश घालणं खूपच गरजेचं. एक्स्ट्राच्या रूपाने धावा खर्च करतोय गोलंदाज. दोन आतापर्यंत व्हाईट चेंडू आताळलेले आहेत. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर नजर ठेवणं खूपच गरजेचं आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाची नजर होती पक्षाच्या डोळ्यावर, तसं मात्र नजरेचा, क्रिकेटचा खेळ म्हटला की पददालित्य नजरेचा नक्कीच खेळ आहे, तर नजर चेंडूवर असणं खूपच गरजेचं. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लांबीने बीट करतोय, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचं षटक नक्कीच भावेश याच्या माध्यमातून अप्रतिम नेत्रदीपक पद्धतीने हाताळलं गेलं. दरम्यान 3 षटकांची समाप्ती होते, फक्त 6 आणि 6 धावा इथे खर्च करतोय. एक महत्वाचा घडी सुद्धा भावेश या गोलंदाजाने नक्कीच मिळवला. 24 धावा धावफळकावर, विजयासाठी 25 धावांची गरज, ती म्हणजेच साई एकविरा पीसे संघासाठी. आपण बोलूया टॉस कडे, कॅप्टन आपण या. नक्कीच मी विनंती करतोय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, हरिभक्त पारायण सन्माननीय मधुकर महाराज पाटील यांना विनंती असेल, आपले शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. जहिंद देवरुंग संघाचा कर्णधार राजेश पाटील आणि जय भुवनाथ सरुलीवाडा संघाचा कर्णधार तेव्हा. येस सर, आपण पाहू शकता स्क्रीनवर.
टॉस होता है, अतिशय महत्त्वाचा टॉस आणि महत्त्वाचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत। टॉस जिंकला या जय बोलनाथ सरुलीपाडा टीमच्या कर्णधाराने देवायना आणि डिसिजन आपला करवायचा आहे। यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय जहीन देवरुंग संघाच्या विरुद्ध। नेक्स्ट मॅच असेल, प्रेक्षकांना कळकळीची विनंती, मैदान सोडून कुठेही जाऊ नका, एक रंगदार लढत आपल्या नक्की समोर निश्चितपणे हे दोन संघ घेऊन येतील। एक इंटरेस्टिंग मॅच असेल जो आपण सामना पाहणार आहोत, जयहिंद देवरुंग वर्सेस जय भुलनाथ सरुलीपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। जिथे 25 धावांची आवश्यकता आहे, सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, नक्कीच कोण जिंकेल, कोण हरेल, नक्कीच यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो। मात्र या सामन्याचं धावत समालोचन ऐकवण्यासाठी माझे सहकारी समालोचक मित्र रोशन चोरगे यांना वेलकम। रोशन धन्यवाद सूरज। 25 रनों की चुनौती रखी गई है साई एकवीरा पीसे के सामने, देखना है दो ओपनर्स बीच मैदान पर अरुण और नरेश की ये जोड़ी पीसे की ओर से पहले बल्लेबाजी करते हुए इताड़े टीम ने बनाए 24 रन और 25 रनों की चुनौती रखी गई है पीसे के सामने। पहले पावर प्ले की ओर काफी महत्वपूर्ण साबित हो सकती है इस मैच के लिए। स्ट्राइक पर है बल्लेबाज नरेश और नॉन स्ट्राइक पर अरुण। अक्षय के हाथों में गेंद, आज के दिन में अक्षय ने काफी हद तक अच्छी गेंदबाजी की है और वैसी आशाएं रहेंगी सभी इताड़े के दर्शकों की। अक्षय मुड़ते हुए राइटम ओवर द विकेट से पहली गेंद खोद के निकाला था और अच्छी फील्डिंग वहां पर, मगर एक रन नहीं रोक पाएंगे। इस एक रन के साथ खाता खोला बल्लेबाज नरेश ने अपना और अपनी टीम का। सर्कल की इस ओवर का ज्यादा से ज्यादा फायदा उठाना चाहेंगे दोनों भी बल्लेबाज। स्ट्राइक पर है अरुण, अक्षय मुड़ते हुए अरुण के लिए पटकी हुई गेंद, देखना है गेंद हवा में है, खुद विकेट कीपर दौड़ते हुए मगर मिसअंडरस्टैंडिंग वहां पर, तीन तीन खिलाड़ी गेंद के पीछे दौड़े थे, अक्षय मुड़ते हुए अरुण के लिए कॉल नहीं किया गया था वहां पर, देखना है गेंद हवा में है, कॉल काफी महत्वपूर्ण होता है ऐसे कैचेस लेने के लिए। मिसअंडरस्टैंडिंग वहां पर, कॉल का अभाव दिखाई दिया वहां पर और मौका था इताड़े टीम के पास मगर वो गवाया। अच्छी गेंदबाजी अक्षय द्वारा, एक बार फिर से मुड़ते हुए बल्लेबाज नरेश के लिए, एक बार फिर से देखना है हवा में गेंद, दैवत गेंद के पीछे कोई गलती नहीं, पहला झटका लगता हुआ पीसे टीम को। नरेश की जगह लेने नए बल्लेबाज जयेश मैदान पर लौटते हुए। तारीफ करनी होंगी अक्षय की पावर प्ले की पहली ओवर करते हुए, अभी तक कोई बड़ा शॉट नहीं है, सिंगल सिंगल से स्कोर आगे बढ़ता हुआ। इस मर्तबा बहुत अच्छी गेंद मगर ऑफ स्टंप छोड़कर जाती हुई, अंपायर का इशारा वाइड गेंद, एक अतिरिक्त रन जरूर मिलेगा इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। 25 की चुनौती का पीछा करती हुई साई एकवीरा पीसे टीम। दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर फील्डिंग पर तैनात,
अक्षय मुड़ते हुए अरुण के लिए। पटकी हुई गेंद, उसे खेलना चाहा था मगर गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा लेकर डिक्लेयर जोन में जाती हुई सिर्फ एक रन के लिए। बड़े हिट जरूर लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज, मगर सही तरीके से बल्ले पर नहीं ले पाए गेंद को। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ चार रन। अच्छी गेंदबाजी कहनी होंगी अभी तक अगर बात की जाए गेंदबाज अक्षय की। एक वाइड डाला था मगर एक बड़ा झटका देने में सफल वहां पर गेंदबाज अक्षय। एक बार फिर से इस मर्तबा बहुत बढ़िया गेंद, कोई संपर्क नहीं बल्ले का। कोई रन नहीं, डॉट गेंद। हर डॉट गेंद के साथ दबाव बढ़ता जाएगा साई एक वीर आप पीसे के ऊपर और बल्लेबाजों के ऊपर। आखिरी गेंद इस पहले ओवर की, अक्षय अपने बॉलिंग मार्क पर तैयार। इस मर्तबा देखना है गेंद हवा में है फील्डर गेंद के नीचे और इस बार कोई गलती नहीं, दूसरा झटका लगता हुआ पीसे टीम को। धन्यवाद। पहली ओवर की समाप्ति और सिर्फ चार रन बनाए पीसी टीम ने और दो बड़े झटके देने में सफल गेंदबाज अक्षय। अक्षय की तारीफ करनी होगी, जिस प्रकार से कैप्टन ने अपेक्षा की थी अक्षय की ओर से बिल्कुल उस पर खरे उतरे गेंदबाज अक्षय। सिर्फ चार रन खर्च किए हैं और दो बड़ी सफल हासिल की। नए बल्लेबाज महेंद्रा एक अनुभवी खिलाड़ी पीसी टीम के लिए, इस खिलाड़ी के ऊपर सभी दारो मदार होगा पीसी टीम का। बची हुई 12 गेंदों में 21 रनों की और आवश्यकता। आखिरी गेंद तक ये मुकाबला जा सकता है। दैवत के हाथों में गेंद, ट्रंप कार्ड के रूप में उतरे दैवत अपनी टीम के लिए। बल्लेबाजी और गेंदबाजी दोनों भी अच्छी तरीके से निभा लेते हैं अपने टीम के लिए। दैवत अपनी बॉलिंग मार्क पर तैयार, सामना करेंगे महेंद्र। राइट आर्म राउंड द विकेट से पटकी हुई गेंद मगर नीची रही थी गेंद, विकेट कीपर भी कलेक्ट नहीं कर पाए थे वहां पर। एक रन डिक्लेयर के रूप में जरूर मिलेगा। खुद कप्तान विकेट कीपर वाले स्थान पर कलेक्ट नहीं कर पाए थे पिछली गेंद को, एक रन जरूर मिलेगा पीसे टीम को। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन, अभी भी 20 रनों की और आवश्यकता जीतने के लिए। दैवत की एक गेंद, पटकी हुई गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा लेकर एक बार फिर से डिक्लेयर जोन में वही नतीजा एक रन। लगातार पटकी हुई गेंदबाजी हो रही है गेंदबाज दैवत की ओर से। दैवत मुड़ते हुए बल्लेबाज अरुण के लिए। इस मर्तबा और एक डिक्लेयर के रूप में रन मिलेगा, लगातार डिक्लेयर के रूप में रन मिल रहा है। थोड़े से नाखुश वहां पर गेंदबाज दैवत। चेंज किया गया है वहां पर विकेट कीपर विशाल को। अच्छी गेंदबाजी हो रही है मगर फील्डिंग की साथ नहीं मिल रही है यहाँ पर गेंदबाज दैवत को। एक बार फिर से गति में परिवर्तन और वही नतीजा, एक बार फिर से
डिक्लेयर के रूप में एक ही रन, चार गेंदों में सिंगल सिंगल के रूप में सिर्फ चार रन खर्च किए वहां पर दैवत ने। अच्छी गेंदबाजी करनी होंगी, बहुत बड़े ऑलराउंडर अपने टीम के लिए दैवत वेलेकर। अब स्ट्राइक वाले छोर पर महेंद्रा, देखना है महेंद्रा क्या कुछ कर पाते हैं अपनी टीम के लिए। और ये गेंद खेल दिया है लॉन्ग लेग की दिशा पर, दो खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, एक रन पूरा, दूसरे का प्रयास खतरा हो सकता था मगर बॉल कलेक्ट नहीं कर पाए। इसी बीच दो रन पूरे कर लिए बल्लेबाजों ने, इन दो रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन, अभी भी 15 रनों की और आवश्यकता, बची हुई 7 गेंदों में 15 रन। आखिरी गेंद इस ओवर की, बची हुई 7 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। महेंद्रा स्ट्राइक वाले छोर पर, दरम्यान सन्माननीय सूर्यकांत जी बार्शी साहेबांचं, तसेच सन्माननीय सुरेश जी पाटील साहेब, तसेच रवींद्र जोशी साहेब, तसेच सन्माननीय यशवंत बार्शी साहेबांचं शुभागमन होत आहे। स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषकामध्ये आपलं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सस्नेह स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। बची हुई 6 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता, 10 रन हुए। चार गेंदों में 4 सिंगल और फिर डबल, तो कुल मिलाकर स्कोर हुआ है 10 रन। अब बची हुई 6 गेंदों में 15 रनों की आवश्यकता, आखिरी 6 गेंदे और विशाल के हाथों में गेंद। अरुण है स्ट्राइक वाले छोर पर, ओपनिंग करने आए थे अरुण, अभी तक कोई बड़े शॉट्स नहीं खेले यहाँ पर अरुण ने, अपेक्षा होंगी पीछे के समर्थकों के बीच। देखना है विशाल की पहली गेंद, पटकी हुई गेंद, देखना है गेंद हवा में है, विशाल खुद गेंद के नीचे, इस मरतबा कोई गलती नहीं और एक झटका। नए बल्लेबाज ज्ञानेश्वर मैदान पर जाते हुए, विशाल की गेंद, गति में परिवर्तन, देखना है गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे और एक और झटका। बल्लेबाज नितेश मैदान पर, बची हुई 4 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता। विशाल इस समय हैट्रिक पर है, देखना है पटकी हुई गेंद, देखना है लॉन्ग लेग की दिशा पर खेला है दैवत वहां पर मौजूद है, एक रन पूरा, दूसरे का प्रयास खतरा हो सकता है मगर देखना है क्या कुछ हुआ है वहां पर। दो रन पूरे किए वहां पर बल्लेबाजों ने, स्कोर हुआ है 12 रन, जीतने के लिए और 13 रनों की आवश्यकता, 3 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता।
एक बड़ा शॉट इस मैच में वापसी कर सकती है पीसी टीम को। और ये देखना है गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे और बहुत बढ़िया कैच। धन्यवाद धन्यवाद दीजिए। आखिरी दो गेंदे और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता, चेसिंग कंपलसरी है, 13 रन बनाने ही होंगे अगर इस मैच को जीतना है पीसी टीम को। नितेश स्ट्राइक वाले छोर पर, दो गेंदे और 13 रनों की आवश्यकता। विशाल अब तक बहुत बढ़िया गेंदबाजी कर चुके हैं, देखना है ये गेंद, बहुत बढ़िया गेंद और एक कैच और एक विकेट, क्या बात है। मगर इस मैच में संजय के लिए इनाम नहीं था, बहुत बढ़िया कैच, बहुत बढ़िया कैच। विशाल एक बार फिर से, ओहो ये दिशा भटकते हुए वाइड गेंद, एक रन और आखिरी गेंद और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। ओहो बहुत बढ़िया स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे नौनाते और एक कैच और एक सफलता। इसी के साथ इस मैच को जीत लिया है जगन स्पोर्ट्स इताड़े टीम ने। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विशाल, जिन्होंने आखिरी ओवर में 5 विकेट लिए, बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन दिखाया। विशाल आपको आ गया ना, नक्कीच मागील सामन्यामध्ये विशाल सामना वीर खेळाडू होता होता राहिला होता, परंतु या सामन्यामध्ये मात्र त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत अक्षरशः सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे।